निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि फडणवीसांच्या भेटीला आता सुरुवात झाली आहे. मेघदूत बंगल्यावर तासाभरापासून ही चर्चा सुरू आहे. महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातली. निलेश राणे, रवींद्र चव्हाण सध्या उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि मेघदूत बंगल्यावर गेल्या तासभरापासून ही चर्चा सुरू आहे. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्याबरोबर आहेत. या भेटीविषयी आणखी तपशील जाणून घेऊया. गणेश, गेल्या तासाभरापासून चर्चा चालू असल्याचं कळतंय. निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि फडणवीस यांच्यामध्ये काय नेमके तपशील कळतात? नक्कीच, गेल्या एक तासापासून खरं तर ही जे मेघदूत आहे आणि सागर बंगला आहे याच्यावर ही देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही खरं तर सगळी चर्चा सुरू आहे. कारण की रवींद्र चव्हाण या अगोदर स्वतः जाऊन निलेश राणे यांची घरी भेट घेतली आणि त्या ठिकाणी देखील काही त्यांच्या समस्या आहेत त्या देखील सगळ्या ऐकून घेतल्या आणि त्याच्यानंतरून आता देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टामध्ये खरं तर हा सगळा वाद आलेला आहे आणि या वादावर नेमका काय पडदा पडतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीने बोललं जात होतं की ज्या मतदारसंघामध्ये हे तयारी करत होते त्या ठिकाणी भाजपच्या अंतर्गत गटबाजी देखील पाहायला मिळत होती आणि या अंतर्गत गटबाजीचा हा फटका आहे असं देखील म्हटलं जात होतं. आणि जो निधी आहे तो ज्या वैभव नाईक जे शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार आहेत यांना पाहिजे तसा निधी मिळाला जातोय, त्यांची कामं होत आहेत, मात्र आपण स्थानिक तिथले नेते आहोत आणि आपली ही कामं होत नाही आहेत अशा पद्धतीचा देखील एक सूर होता, तो देखील उमटताना पाहायला मिळाला होता. त्यामुळे पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण होते आणि त्यामुळे कुठेतरी रवींद्र चव्हाणांवर ही नाराजी देखील होती आणि यानंतरून स्वतः रवींद्र चव्हाण आज एक पाऊल पुढे घेत स्वतः आज निलेश राणेंची भेट घेतली आणि त्याच्यानंतरून या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही सगळी चर्चा सुरू आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या चर्चेनंतरून देखील हा जो निर्णय घेतला होता निलेश राणे तो मागे घेत आहेत का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. ठीक, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी गणेश. तेव्हा ही महत्वाची मोठी भेट सुरू आहे. निलेश राणे यांची मनधरणी करण्याचा मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता निलेश राणे या भेटीनंतर आपली भूमिका तीच ठेवत आहेत की बदलतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. निलेश राणे, त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्या चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे. मेघदूत बंगल्यावर गेल्या तासभरापासून ही चर्चा सुरू आहे. चव्हाण सुद्धा सध्या निलेश राणेंबरोबर आहेत, या बैठकीमध्ये सामील आहेत. निधी मिळत नसल्याबद्दल ही तीव्र नाराजी निलेश राणेंनी अशा प्रकारे व्यक्त केलेली आहे. मात्र एकंदरीतच या भेटीनंतर आता त्यांची भूमिका कायम राहते का हे बघावं लागणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.